पुढील प्रयोग करा धातू आणि अधातूंच्या रासायनिक अभिक्रिया एक ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया धातू आणि अधातूंचा ऑक्सिजन बरोबर संयोग होऊन त्यांची ऑक्साइड्स तयार होतात उदाहरणार्थ मॅग्नेशियम या धातूची तार हवेत जाळली तर त्याचा ऑक्सिजनशी संयोग होऊन मॅग्नेशियम ऑक्साइड तयार होतात दोन एम जी अधिक ओ दोनचं रूपांतर दोन एम जी ओ मॅग्नेशियम ऑक्साइड आता ती पावडर पाण्यात घालून त्याची लाल आणि निळ्या लिटमस बरोबर चाचणी घ्या लाल लिटमस निळा होतो आणि निळा लिटमस तसाच राहतो यावरून आपण असा निष्कर्ष काढू शकतो की धातूंची ऑक्साईड्स आमलारी धर्मी असतात मॅग्नेशियम ऑक्साइड पाण्यात घातलं की त्याचं मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड म्हणजे अल्कली तयार होतं म्हणून लाल लिटमस निळा बनतो थोडक्यात धातू अधिक ऑक्सिजन बरोबर धातूंचे ऑक्साईड धातूंचे ऑक्साईड अधिक पाणी बरोबर धातूंचे हायड्रॉक्साईड आपल्याला माहिती आहे की लाल लिटमस आमलारी धर्मी द्रावणात निळा होतो आणि निळा लिटमस आम्लधर्मी द्रावणात लाल होतो सल्फर जाळल्यानंतर त्याची ऑक्सिजनसोबत अभिक्रिया होऊन सल्फर डायऑक्साईड तयार होतं सल्फर डायऑक्साईडमध्ये ओला निळा लिटमस लाल होतो एस अधिक ओ दोनचं रूपांतर एस ओ दोन सल्फर डायऑक्साईड मॅग्नेशियम मध्ये संहत हायड्रोक्लोरिक आम्मलाचे काही थेंब टाकूया आणि बघूया काय होत आहे ते मॅग्नेशियम मध्ये संहत हायड्रोक्लोरिक आम्ल घातल्यावर क्षार आणि पाणी तयार होतात यात लिटमस कागद घालून बघितल्यावर त्याच्या रंगात काहीही बदल होत नाही एम जी ओ अधिक दोन एच सी रूपांतर एम जी सी एल दोन मॅग्नेशियम क्लोराईड अधिक एच दोन ओ अधातूंची ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया कार्बन हा अधातू हवेत जाळला की कार्बन डायऑक्साइड तयार होतं आणि कार्बन डायऑक्साइड पाण्यात तयार होत सी अधिक ओ दोनचं रूपांतर सी ओ दोन सी ओ दोन अधिक एच दोन ओचं रूपांतर एच दोन ओ सी ओ तीन कार्बोनिक ऍसिड द्रावण निळ्या आणि लाल लिटमसनी तपासा निळा लिटमस लाल होतो आणि लाल लिटमस तसाच राहतो यावरून आपण निष्कर्ष काढू शकतो की अधातूंची ऑक्साइडस आम्लधर्मी असतात थोडक्यात अधातू अधिक ऑक्सिजन बरोबर अधातूंची ऑक्साइडस अधातूंचे ऑक्साइड अधिक पाणी बरोबर अधातूचे आम्ल ऍसिड बरोबर अभिक्रिया परीक्षा नळीत लोखंडाचा चुरा घ्या त्यात सौम्य हायड्रोक्लोरिक आम्ल घ्या तुम्हाला परीक्षा नळीतून बुडबुडे येताना दिसतील एफई अधिक दोन एच सी एलचं रूपांतर थोडक्यात धातू अधिक सौम्य आम्ल बरोबर क्षार अधिक हायड्रोजन वायू अशी अभिक्रिया होते अधातू विरल आम्ला बरोबर, बरोबर अभिक्रिया धातू अधिक गार पाणी बरोबर जलद अभिक्रिया होत नाही अपवाद सोडियम धातू अधिक पाणी बरोबर जलद अभिक्रिया दोन एन ए अधिक दोन एच दोन ओ चा रूपांतर दोन एन एच अधिक एच दोन मॅग्नेशियम पाण्याच्या वाफेबरोबर वरील प्रमाणे अभिक्रिया करतो आज आपण काय शिकलो याची उजळणी करूया धातू आणि अधातूंच्या रासायनिक अभिक्रिया धातू अधिक ऑक्सिजनचं रूपांतर धातूचं ऑक्साइड आमलारी धर्मी अधातू अधिक ऑक्सिजनचं रूपांतर अधातूंचं ऑक्साइड आम्लधर्मी धातूचं ऑक्साइड अधिक आम्लचं रूपांतर क्षार अधिक पाणी अधातूंचं ऑक्साईड अधिक आमलारीचं रूपांतर क्षार पाण्यात विरघळणारे अधिक पाणी धातूचं ऑक्साईड अधिक विरल आमलं रूपांतर क्षार अधिक हायड्रोजन वायू अधातूंची विरल आम्लाबरोबर अभिक्रिया होत नाही बरेचसे धातू पाण्याबरोबर अभिक्रिया करत नाहीत अपवाद सोडियम पोटॅशियमची पाण्याबरोबर अभिक्रिया होऊन त्याचे हायड्रॉक्साईड तयार होते आणि हायड्रोजन वायू बाहेर पडतो मॅग्नेशियमची वाफेशी अभिक्रिया होऊन वरील पदार्थ मिळतात अधातूंचे ऑक्साईड अधिक पाणीचं रूपांतर आम्ल आत्ताच आपण प्रयोगातून पाहिलं आणि धातू आणि अधातूंचे रासायनिक गुणधर्म समजून घेतले या अभिक्रिया जेव्हा धातू आणि अधातू वेगवेगळ्या वायू आम्ल आणि पाण्याच्या संपर्कात येतात तेव्हा घडतात विद्यार्थ्यांना तुम्हाला या चित्रामध्ये काय दिसतं बरोबर लोखंडाचं भंगार तांब्याची पट्टी आणि चांदीचं भांड आपण आधीच्या व्हिडिओमध्ये धातूंचे भौतिक गुणधर्म पाहिले त्या धातू कठीण असतात आणि त्यांना चकाकी असते मग आता आपल्याला या धातूंवर चकाकी का दिसत नाहीये तसंच लोखंडाला काय झालंय आपल्याला हे माहिती आहेच की आपण लोखंडाचा आकार ठोकून सुद्धा बदलणं अवघड असतं मग हे सगळे लाल आणि मोडकळीला आलेलं असं का दिसतंय नक्की काय झालं असेल विचार करा हवेतील वायूंची धातूंवर ओलाव्यामुळे प्रक्रिया होऊन धातूंची संयुग तयार होतात या प्रक्रियेमुळे धातूंवर परिणाम होऊन ते झिजतात यालाच क्षरण असं म्हणतात धातूंवर वेगवेगळ्या रंगाचे लेप आपल्याला क्षरणामुळेच दिसतात आपण आता कोणत्या वायूंमुळे क्षरण होतं ते पाहूया धातू लेपाचा रंग कोणत्या वायूंमुळे क्षरण होतं धातूच्या वस्तूंना क्षरणापासून वाचवणं गरजेचं आहे कारण त्यामध्ये अपरिवर्तनीय नुकसान होतं जसं आपण लोखंडात पाहिलं धातूंचं क्षरण होऊ नये म्हणून त्याच्यावर दुसऱ्या न गंजणाऱ्या धातूचा मुलामा दिला जातो ही पद्धत खूप ठिकाणी वापरली जाते आणि ती उपयुक्त पण ठरते जर मुलामा निघाला तर काय होईल विद्यार्थ्यांनो तुम्हाला काय वाटतं वारा पाऊस हवा इत्यादी गोष्टींना दाद न देता हे पुतळे वर्षानुवर्ष न गंजता कसे राहू शकतात दरवेळी त्यांना रंग देणं शक्य आहे का जे जसे आहेत तसे राहण्यासाठी त्यांना मुलामा देणं शक्य आहे का नाही तुम्हाला आश्चर्य वाटतं ना की वर्षानुवर्ष ही भांडी चकचकीत कशी राहतात तर हे पुतळे किंवा भांडी बनवण्यासाठी अजून एक पद्धत वापरली जाते ती म्हणजे संमिश्रांचा वापर दोन किंवा अधिक धातूंच्या किंवा धातू आणि अधातूंच्या एकजीव मिश्रणाला संमिश्र असं म्हणतात गरजेनुसार आणि आवश्यक त्या गुणधर्मानुसार संमिश्र वापरले जातात तांब्याची संमिश्रे संमिश्र रचना उपयोग पितळ तांबे पासष्ट ते नव्वद टक्के अधिक जस्त दहा ते पस्तीस टक्के दाराच्या कड्या वाद्ये केंद्रीय तापक पाईप्स तांबे ते सिलिकॉन सजावटीचे पुतळे वाद्य ड्युरॅलुमिन अॅल्युमिनियम चौऱ्याण्णव टक्के तांबे चार पूर्णांक पाच ते पाच टक्के मॅग्नेशियम शून्य पूर्णांक पाच ते एक पूर्णांक पाच टक्के मँगनीज शून्य पूर्णांक पाच ते एक पूर्णांक पाच टक्के विमाने आणि वाहनांचे भाग सैन्याची उपकरणे लोखंडाची संमिश्रे एफी संमिश्र रचना उपयोग बीड कास्ट आयन लोखंड शहाण्णव ते अठ्ठ्याण्णव टक्के कार्बन दोन ते चार टक्के अधिक सिलिकॉन लोखंडी पूल बांधण्यासाठी स्वयंपाकाची भांडी बनवण्यासाठी स्टेनलेस स्टील लोखंड पन्नास टक्के अधिक क्रोमियम दहा ते तीस टक्के अधिक कमी प्रमाणात कार्बन निकेल अधिक अन्य धातू स्वयंपाकाची भांडी वैद्यकीय साहित्य सारांश या व्हिडिओमध्ये आपण धातू आणि अधातूंच्या रासायनिक गुणधर्मांचा विचार केला आपण धातू आणि अधातूंच्या ऑक्सिजन पाणी आम्ल आणि आमलारी बरोबरच्या अभिक्रियांचा अभ्यास केला त्यावरून आपण असं शिकलो की वेगवेगळ्या वायूंचा आणि ओलाव्याचा धातूंवर काय परिणाम होतो आपण संमिश्र आणि त्यांचे उपयोग याचाही अभ्यास केला आव्हान शरण होऊ नये म्हणून कोणकोणत्या पद्धती वापरतात याचा अभ्यास करा